अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्याला ग्राम सडक योजने अंतर्गत 48 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून रस्त्याचे भूमिपूजन आज महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। आज सकाळी आंबेवळीतील देवीच्या रस्त्यापासून भूमिपूजनाची सुरुवात करण्यात आली। तसेच ग्राम सडक योजनेअंतर्गत जामनेर तालुक्यात सुमारे 12 ठिकाणी रस्त्यांच्या नूतनीकरणाचे भूमिपूजन पार पडले। याप्रसंगी आमदार चंदू पटेल, माजी अभियंता जेके चव्हाण, आत्मा समिती अध्यक्ष जितेंद्र पाटील, पंचायत समिती सभापती नीता कमलाकर पाटील, तालुका अध्यक्ष चंद्रकांत बावस्कर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। तर पाहूया मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत रस्त्यांच्या नूतनीकरणाचा भूमिपूजन सोहळा। मुख्यमंत्री ग्राम सडक योजना च्या माध्यमातून तिथून गारखेड्यापर्यंत 3 किलोमीटर हा जवळपास 2 कोटी रुपये या रस्त्याला आपण या ठिकाणी दिलेले डांबरी खडीकरण आणि डांबरीकरण आणि 13 मोऱ्यामध्ये पाण्याचे त्या ठिकाणी पाणी जायसाठी त्या मोऱ्यांचं काम या ठिकाणी करणार आहे। एक स्लॅब कन्वर्ट आहे एका ठिकाणी ते आपण त्या ठिकाणी करणार आहे। काँक्रीटचा रस्ता मध्ये काहीतरी गावातून जो रस्ता जाणार आहे आंबेड तो काँक्रीटचा करणार, सिमेंट काँक्रीटचा करणार आहे आणि एक 65 मीटरची नाल्यावर संरक्षण भिंत आहे। असं जवळपास 2 कोटी रुपये खर्च करून हा रस्ता आपण गारखेड्यापर्यंत अतिशय चांगला असा रस्ता या ठिकाणी करणार आहे, त्याचा शुभारंभ आपण या ठिकाणी केलेला आहे। बऱ्याच दिवसापासून आपली मागणी होती दिलीप पाटील गारखेड्यापर्यंत रस्ता सर्व जेवढ्या योजना झालेल्या फक्त भाऊच्या माध्यमातून झालेल्या आहे। तिथे मोठा डोन करून तिथे मोठा मंगल मंदिरावर आपण एक मोठा सभा मंडप त्या ठिकाणी दिलेला आहे डोम करून, त्याच्यामध्ये 1500 लोक एका वेळा बसू शकतील असा मोठा डोम आपण त्या ठिकाणी कायमस्वरूपी केलेला आहे। त्याचं भूमिपूजन आपण ज्या ठिकाणी केलेलं आहे त्याचं काम आपण सुरुवात करतोय आता लगेच, बरोबर आहे। जेवणाचा कार्यक्रम बाळू करून इथून आपल्या मंदिरापर्यंत जायला आणि गावातले काँक्रीटचे रस्ते आहेत, हा रस्ता खूपच फुटलेला आहे, आणि हा रस्ता आता आपण पूर्ण मंदिरापर्यंत कोई घेतलेला आहे, त्याचे पुढे जातोय, त्याचे भूमिपूजन आपण या ठिकाणी केलेलं आहे। गावामध्ये रस्ते ठीक आहे तिथे घेऊन येतो, पण तो आज हा रस्ता इथून मंदिरापर्यंत त्याच्या पुढे आणि हा तिथून रस्ता या 3 कामाचं भूमिपूजन आपण या ठिकाणी केलेलं आहे। आणि शाळा आपल्याकडे सगळ्यात महत्वाचा विषय, मी आज बघितलं की एवढी वाईट अवस्था आपल्या शाळेची या ठिकाणी झालेली आहे। आता हो आता हा अतिशय गंभीर विषय आहे, मी निश्चित खूप लक्ष घ्यायच्या वेळी घालणार आहे। आपण लवकरात लवकर मोठ्या मधलं शाळेचं बांधकाम सुरू करू आणि तो म्हणजे पुढच्या शाळेत चालू देऊ। गिरीश भाऊ तू मागे वळू, भारतीय जनता पार्टीचं एकच भाऊ गिरीश भाऊ, एकच भाऊ गिरीश भाऊ। मोदी सारखा विषय भाऊ तिथे कोणी थांबू शकत नसं। आपण 4-5 एका मध्ये शाळेचा खरंच प्रश्न अतिशय महत्वाचा आहे। शिक्षक चांगले तसे चांगले शिकवत आहेत, पण त्या ठिकाणी शाळा खोल्याची अवस्था अतिशय दयनीय आहे आणि म्हणून आपण तात्काळ या वर्षभरामध्ये 4 शाळांच्या खोल्याचा विषय संपूर्ण वर्षभरामध्ये 4 वर्ष होणार नाही पावसाळ्याचे, पण या
आपण ज्यावेळेला पुढच्या ठिकाणी उद्घाटन करायला शाळेच्या खोल्याचं या ठिकाणी आपण त्या ठिकाणी निश्चित येऊ असं आश्वासन आपण जो त्या ठिकाणी पूर्ण करतो आहोत. आता हा रस्ता जो आहे तो जामनेर पर्यंत हाही रस्ता मी थोडा चौडा करून देतो आहे. हा चांगलाच आहे पण काही ठिकाणी खड्डे आहेत. काही ठिकाणी पूर्वीचा रस्ता तुम्हाला आठवत असेल आम्ही सांगितलं भाऊ सांगितलं पूर्वी कसे रस्ते होते जामनेर तालुक्यामध्ये कसे रस्ते होत आहे त्याची जाणीव तुम्हाला सगळ्यांना आहे. त्यामुळे हा रस्ता चांगला आहे पण आपण त्याला थोडा चौडा करून देतो तीन तीन फुट बाजूने तो जर झाला तर मग हा रस्ता अतिशय चांगला खाडगावपर्यंत त्याच्या पुढे टाकून देतो पूर्ण रस्ता तुम्हाला मोठा मोठा. आता 15 गावांना कार्यक्रम आहे. 1.5 तास कार्यक्रम उशिरा झालेला आहे. जास्त वेळ आपला घेत नाही. धन्यवाद. जय सेवाला भाऊ. धन्यवाद. माझ्या समोर बसलेले सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्र पत्रकार बंधूंना त्या ठिकाणी आपण आज तर मंदिराचं या ठिकाणी आपण सभामंडप 15 लाख रुपये आपण त्या ठिकाणी दिले सभामंडप करतो. पिण्याच्या पाण्याची टाकी त्याला 15 लाख रुपये दिलेले आहेत. बऱ्याच दिवसापासून आपली गावातली मागणी होती. दुसरं आपण आरो शुद्ध पाणी आपल्याला प्यायला मिळावं म्हणून एक अतिशय चांगली व्यवस्था आहे. आपण प्रत्येक गावामध्ये आरो बसवतोय की सगळ्यांना शुद्ध पाणी प्यायला मिळालं पाहिजे. अन्यथा आपल्याला कल्पना आहे की आता पाणी आजकाल कसं येतं, किती गठूळ येतं, कधी पूर आल्यावर कसं येतं, उन्हाळ्यात कसं येतं, त्यामुळे शुद्ध पाणी मिळावं म्हणून तर प्रत्येक गावामध्ये आपण 14 वित्तातून आपण 5-5.5-6 लाख रुपये खर्च करून आपण सर्वांना ही व्यवस्था या ठिकाणी करून देत आहोत. ती व्यवस्था आपल्या गावामध्ये सुरू झालेली आहे. सगळ्यात मोठी मागणी जी होती आपली रस्ता झाला पाहिजे इथून वाघारीपर्यंत म्हणजे आपला हा शॉर्टकटही आहे. आणि शेतकऱ्यांचा म्हणजे 500 शेतकरी म्हणजे जवळपास 75% गावाचा प्रश्न हा मला वाटतं आता सुटलेला आहे. आता सुटला म्हणजे असं नसा की 25 लाख घ्या 50 लाख घ्या असं नाहीये. तर 4.5 कोटी रुपये आपण या रस्त्याला या ठिकाणी दिलेले आहेत. त्या 4.5 कोटीमध्ये पाईप मोऱ्यामध्ये 12 मोऱ्या आपण त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत. एका ठिकाणी स्लॅब कन्वर्ट आहेत, एका ठिकाणी घेतलेला आहे. संरक्षण भिंत जी आहे ती जवळपास 270 मीटर जवळपास आपण त्या ठिकाणी 1000 फूट आपण संरक्षण भिंत या ठिकाणी घेतलेली आहे. पाझर तलावाचा बॅकवॉटरच्या ठिकाणी होतो की तुम्हाला या जरा त्रास होता तिथे आपण पूल घेतलेला त्याच्यामध्ये म्हणजे तोही तुमचा त्रास आता कायमस्वरूपी मार्गी लागलेला आहे. आणि जवळपास 4.5 कोटी रुपये खर्च करून तुम्हाला आता आपण हा रस्ता वाघारीपर्यंत काढून दिलेला आहे. म्हणजे तुमची प्रमुख मागणी होती ती आता सगळी पूर्ण झालेली आहे. मंदिराचं कामही झालेलं आहे. अतिशय सुंदर विठ्ठल मंदिर आपण मानलं ते समोर मोठा सभामंडप छोट्या मोठ्या भजन कीर्तन कार्यक्रम छोटं मोठं लग्न सुद्धा त्या ठिकाणी होईल अशी व्यवस्था आपण या ठिकाणी केलेली आहे. तुम्हाला सगळ्यात मोठं काम आम्ही जे दिलेलं आहे ते तुम्हाला हायवे करून दिलेला आहे सिमेंट कॉम्प्लेक्सचा. तो 1000 कोटीचा आहे. म्हणजे सगळ्यात मोठं काम वाडी किल्ला आणि तुमचाच आहे दोघांचं घ्याल तुम्हाला वाडी मांद वाडी आणि वाडी किल्ला इतके पहिले आपण 1000 कोटी किती 25 वर्ष मागायला लोक आपल्याकडे पण आपण बघतायत की आपण तालुक्यामध्ये प्रयत्न करतोय. बाकी सगळे काम होत राहतील. सर्वात महत्वाचं आपली योजना आहे पाण्याची. आता आपल्याला माहिती आहे बोरवडचं काम किती वेगाने आपण चालू केलेलं आहे. खूप वेगाने काम चाललं आहे बोरवड सिंचन आपली जी योजना आहे तिचं आणि त्यातून आपल्या भागाला आपण सगळ्यांना पाणी देणार आहोत. आपला सगळा हा भाग जो आहे हा तसा वाघुरमुळे 42 गाव आपण पूर्ण 45 गाव घेतले तिकडे त्याला सगळ्यांना आपण आता शेतकरी करतोय पाईपलाईन गेलेली आहे. तसं या धरणावरून आपण बोरवडच्या इकडे तुम्हाला सगळ्या ठिकाणी पाणी देणार आहोत आणि त्याचं कामही अतिशय वेगाने त्या ठिकाणी सुरू आहे. मला वाटतं पुढच्या वर्षीपर्यंत आपल्यापर्यंत पाईपलाईन आली पाहिजे अशी व्यवस्था आम्ही या ठिकाणी करतो आहोत. त्याचबरोबर बाजूला वाघारी गाव आहे वाघारी पाठखेडा आपण त्याच्यावर जवळच गाव आहे म्हणजे वडगाव तिघऱ्याजवळ त्या सगळ्या सगळ्या ठिकाणी जे तलाव आहे एक चांगल्या साईट सगळ्या ठिकाणी आहेत नॅचरल साईट आहेत. त्या संदर्भामध्ये मला वाटतं पुढच्या महिन्यामध्ये 50 मध्ये एक टेंडर निघाले टेंडर निघून महिन्यामध्ये काम सुरू होईल. आपला प्रयत्न असा की शेवटी शेवटी पावसाळ्याच्या त्याच्यामध्ये पाणी थांबलं पाहिजे असं आपण त्या ठिकाणी आपली रचना आहे. त्यामुळे तालुक्यामध्ये जिथे जिथे साईट आहेत त्या सगळ्या ठिकाणी आपण आता तलाव घेतलेले आहेत. धरणाच्या कामाला सुरुवात झालेली आहे. वाघुरून आपण योजना केलेली आहे. भाकूर योजना जवळपास 2000 कोटी रुपयाची तिची सुरुवात आपण केलेली आहे. हा तालुका आपल्याला सर्व हिरवागार करायचा आहे.
थ्रुआ इरिगेटेड करायचं आहे आणि शेतकऱ्यांना मला वाटतं पाणी दिलं की मग त्याला काही दुसरं काही नको आहे. आणि म्हणून रस्ते असतील, पाणी असेल, वीज असेल. विजेचा प्रश्न तुम्हाला वाटतं की विजेचा प्रश्न आहे का सध्या? लोड शेडिंग आहे, ट्रान्सफॉर्मर भेटत नाही. मला वाटतं आपण एक 4 वर्षापूर्वीचा काळ आठवतो सरकार यापूर्वीचा, किती मारामाऱ्या होत्या. ट्रान्सफॉर्मर एकदा गेलं की आपल्याला 2-2 महिने फक्त तिथे मारामाऱ्याच कराव्या लागत होत्या, आपल्याला काहीच करावं लागत नव्हतं. पण तो आता ट्रान्सफॉर्मरसाठी भांडावंच लागत नाही, मारामाऱ्याच करावं लागत नाही, मोर्चेच काढावे लागत नाही. आपण तुम्हाला आठवत असेल आपण एमएससीवर किती दगड फेकायचं, किती दगड खायचो आपण, माझ्या मार खातो पोलिसांचा. पण आता तसं काहीच झालं, एकदा सुद्धा 4.5 वर्षात काँग्रेस म्हणजे आपण तर काढणार नाही, आपलं सरकार आहे, पण काँग्रेसवाल्यांवर सुद्धा पाळी गेली, मोर्चे काढायचे किंवा खरं पेपरला बातमी किंवा आमची लाईन गेली तर रात्री 6 वाजता जातील, 6:30 वाजता येते असं झालं का? आता तुम्हाला कोणत्या उन्हाळ्यामध्ये एखाद्या असं झालं का की तुम्हाला लाईन नाही म्हणून, विद्यार्थ्यांची अडचण झाली का आम्हाला अभ्यासाला लाईन नाही म्हणून? म्हणजे हा खूप मोठा बदल आपण बघतो की खूप मोठा बदल आहे हा, तो आपल्या लक्षात येत नाही सहजासहजी, पण तो गेल्या काळामध्ये आपण किती भोगलेला आहे आणि आता किती चांगली व्यवस्था आहे ते आपण बघतात. हा रस्ता किती खराब असायचा, आता आपण पूर्ण सिमेंट करा, आता पुढचे 50-100 वर्ष रस्त्याला हात लावायचं काम नाही असा रस्ता आपण त्या ठिकाणी काँग्रेसचा गेलेला आहे. आणि इथेच नाही, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अशा रस्त्यांचं काम चाललेलं आहे, अख्ख्या महाराष्ट्रात. म्हणजे तुम्ही अर्जेंटिना आले तर तुम्ही जळगावला जा, तुम्ही इकडून मलकापूरला जा, आता इकडे भुसावला जायला लागा जामनेरहून, सगळ्या ठिकाणी तुम्ही चायदेवाला म्हणून तिकडे जा, सगळ्या ठिकाणी आता सिमेंट काँक्रीटचे रस्ते होत आहेत, 4-6 पदरी रस्ते होत आहेत. आणि दुसऱ्या राज्यात त्याचं देशभर गडकरी साहेबांनी रस्त्यांचं जाळं विणलेलं आहे. म्हणजे असं वाटतं की कधी कधी आपण परदेशात आहोत की काय फॉरेनमध्ये असे सगळ्यांचे रस्ते तयार व्हायला लागलेले आहेत. आपण कधी स्वप्नाचा विचार केला असेल की सिमेंटचा रस्ता इकडून असा होईल एवढा मोठा, इतके 100 किलोमीटर नागपूरपर्यंत, हे स्वप्नासारखाच आहे. परंतु आज आपलं सरकार आल्यामुळे त्या ठिकाणी व्हायला लागलं आहे. आणि म्हणजे आपल्या बेसिक गरजा आहेत, पाणी असतील, रस्ते असेल, वीज असेल, या सगळ्या गरजा आता आपल्या कुठेतरी पूर्ण होत आहेत. आपण सर्वांनी आशीर्वाद दिले आणि पुन्हा मोदी सरकार आपल्या या ठिकाणी आलेलं आहे. आता बजेट सादर झालेलं आहे, आता सुरू आहे, मला माहित नाही आता काय बजेटमध्ये काय आहे काय नाही, पण निश्चित एक देशाचं चित्र बदलणारं काम या मोदी सरकारच्या हातून या ठिकाणी होणार आहे, मोदी साहेबांच्या हातून या ठिकाणी होणार आहे. आपल्या लक्षात येईल हळू, अगदी गरिबांच्या योजना आहेत, प्रत्येकाला शौचालय पाहिजे, प्रत्येक गरीब माणसाच्या घरामध्ये गॅस पाहिजे, 2022 पर्यंत प्रत्येक गरीब माणूस जो झोपड्यामध्ये राहतोय त्याच्या घरावर पत्रे आहेत, त्या प्रत्येकाला आता आपण घर देणार आहोत, प्रत्येकाला घर. जागा नसेल जागा सरकार देईल, आजमान जागा नसेल तर विकत घेऊन देऊ आम्ही तुम्हाला जागा, गावठांची नसेल गायरांची नसेल तर. पण आता प्रत्येक माणसाला हक्काचं घर दिलं गेलं पाहिजे, प्रत्येक माणसाच्या घरामध्ये गॅस असला पाहिजे, प्रत्येक माणसाला शौचालय असलं पाहिजे, त्या सगळ्या योजना सांगतो तुम्हाला. ठीक आहे, तर प्रत्येकाला सगळ्या ह्या योजना देण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी. फक्त विनंती एवढीच आहे की खालच्या ज्या एजन्सी आहेत, आपण ग्रामपंचायत सरपंच आहात, सदस्य आहात, पंचायत समिती जेडपी सदस्य आहात, आपण त्या योग्य पद्धतीने राबवून घेतल्या पाहिजेत. नाही तर अन्यथा मग योजना आल्या आणि मग त्याचं कामच झालं नाही असंही होता कामा नाही. पण ही आपली जबाबदारी आहे, आता ग्रामपंचायत सगळी जबाबदारी आहे, आता पंचायत समिती जेडपीला काही कामं राहिलेलं नाही मला वाटतं. सगळा पैसा शेवटचा तुमच्याकडे येतोय, तो पाण्यासाठी असेल, रस्त्यासाठी असेल, शौचालयासाठी असेल, घरकुलांसाठी असेल, हा सरपंचाच्या नावाचा पैसा येतोय, ग्रामसेवकाच्या नावावर पैसा येतोय, दोघांच्या सहयारीच्या ठिकाणी पैसे निघतायत. मला वाटतं आपण जर चांगलं प्रामाणिकपणे काम केलं तर आपण गावाचं चित्र बदलू शकतात. आपलं गाव रस्त्याला हायवेलाच लागू नये, हा रस्ता आहे, समोरचा रस्ता आहे, अख्खेला तर काँक्रीट पडतो नसल्यासारखा होऊन गेला. आपण याच्यामध्ये पैसे घ्या, तुम्हाला मी पैसे देतो 25-15 मध्ये हा थेटपर्यंत होऊन देतात, हा इथून नाही तिथून नाही का असून आहे. मग तुमचा सगळ्याच प्रश्न मिटला जाता गावातला ना, मग मला वाटलं हा इथून सुरू झाला का तिकडे हायवेहून वगैरे. अच्छा, शॉर्टकट फक्त आमच्या गावात सगळे प्रश्न मिटले. आणि मेन म्हणजे हा जो रस्ता जो खडकी आणि तिकडून बोरगाव ते नैराबाई तो त्यामध्ये 3 किलोमीटर जो रस्ता तो घेतला, तो रस्ता इतका आलो होता शेतकऱ्यांचे बोलायचं काम तो तोही घेतलेला. आपण आता माझ्याकडे सारखी मागणीच्या लोकांची मधला बोरगाव कडून तोही रस्ता आपण त्याने घेतला. मला वाटतं हो, मला वाटतं की आपण असं ठरवलंय की आपला तालुका महाराष्ट्रामधला एक नंबरचा तालुका असेल की ज्या तालुक्यामध्ये प्रत्येक गावाला डांबरी रस्ता असेल, प्रत्येक गावाला. म्हणजे आता तुम्ही आताही जर तेवढ्या तालुक्यामध्ये फिरलात तर मला वाटतं असे रस्ते कुठल्याही तालुक्यामध्ये तुम्हाला बघायला मिळणार नाही, कुठल्याही तालुक्यात नाही. मी दाव्याने सांगेल म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये आपण पहिला 15 तालुके आहेत, पण मला 15 तालुक्यावर असे रस्ते दाखवून द्या. प्रत्येक गावाला जाणारा रस्ता आपण इतका अपडेट केलेला आहे आणि सगळे रस्ते तुम्हाला खड्डे आहे,
खूप दणके मारताय, लोक शिव्या घालतात, आणि काय खड्डे असं तुम्हाला चुकून सुद्धा एखाद्या गावामध्ये बघायला मिळणार नाही. तुम्हाला सगळे सगळे रस्ते आपण आता अतिशय सुंदर करतोय, सुंदर करतोय, विजेची व्यवस्था करतोय, पाण्याची व्यवस्था करतोय, सबस्टेशन आपण ठिकठिकाणी घेतोय, आणि जे आपल्या प्राथमिक गरजा आहेत त्या सगळ्या पूर्ण करतो. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी पुन्हा देशामध्ये केंद्रामध्ये आपलं सरकार या ठिकाणी आलेलं आहे. अतिशय उज्ज्वल काळ आहे देशाचा. मी आपल्याला सांगेल की अतिशय चांगला पंतप्रधान आपण देशाला पुन्हा दिलेला आहे. 5 वर्षाचा कालावधी आपला झाला, आपण बघितले कामं सगळ्या दृष्टीने, अगदी म्हणजे देशाच्या संरक्षणापासून, पाकिस्तानला धडा शिकवण्यापासून, अतिरेकीला धडा शिकवण्यापासून, एक धडाकेबाज हिंमतबाज पंतप्रधान आपण आपल्या देशाला दिलेला आहे. त्याबद्दल मी जास्त बोलणार नाही, परंतु अगदी सर्वसामान्य माणूस आहे, गरीब माणूस आहे, त्याची काय गरज आहे, त्याला काय लागत आहे, त्याची जाणीव ठेवून काम करणार आपलं सरकार त्या ठिकाणी, केंद्रामध्ये त्या ठिकाणी. शेतकऱ्यांसाठी तर अनेक योजना होत आहेत. आज बजेटमध्ये अजून काय योजना झाल्या घेता लगेच फोनवर माहिती घेतो, मला काहीच कल्पना नाही, परंतु आजही आपण बघाल तर बजेटमध्ये एक वेगळं चित्र आपल्याला दिसेल की आपण सर्वसामान्य गरिबांसाठी पंतप्रधानांनी, आपल्या अर्थमंत्री आहेत त्यांनी आज काय काय घोषणा केलेल्या आहेत. आणि म्हणून ते सरकार आपलं आहे, आपल्या हिताचं आहे, सर्वसामान्याचं आहे, गरिबाचं आहे, विद्यार्थ्यांचं आहे, मजुरांचं आहे, असं सरकार या ठिकाणी आलेलं आहे. आपण बघितलं की आता 600 रुपये पण 1000 रुपये जरा पगार आपण केलेला आहे. गेल्या अनेक वर्षापासून जे सामान्य माणूस आहे, गरीब माणूस आहे, विद्यार्थ्याला अपेक्षा राहते, आपण आता 1000 रुपये केलेत या अधिवेशनामध्ये. मुख्यमंत्री महोदयाने घोषित केलंय की 600 रुपयांचे आपण 1000 रुपये त्या ठिकाणी केलेले आहेत. आता पेन्शन आपण मजुरांना सुरू केलेलं आहे, अल्पभूधारक शेतकऱ्यांना सुरू केलं, 3000 रुपये पेन्शन आता आपण तुम्हाला पुढच्या काळामध्ये घर बसल्या 3000 रुपये त्या ठिकाणी मिळणार आहेत. अल्पभूधारक शेतकऱ्याला 3000 रुपयाचे पेन्शन ते मिळणार आहेत. आजारी पडला माणूस, हार्टचा त्रास झाला, किडनीचा झाला, कुठे डोक्याला ऑपरेशन करायचं आहे, कुठे काय आलं, 5 लाख रुपयापर्यंत, म्हणजे जगाच्या पाठीवर अशी योजना कुठे नाही, अमेरिकेतही नाही, परंतु प्रत्येक माणसाला, म्हणजे जवळपास 50 कोटी लोक याच्यामध्ये कव्हरेज झालेले आहेत. 50 कोटी, अर्ध देश त्याच्यात कव्हर झाला आहे. 50 कोटी लोकांना 5 लाख रुपयापर्यंत खर्च औषधाचा, कारण सगळ्यात मोठा खर्च हाच असतो. ऍक्सिडेंट झाला, कुठे काही आजार मोठा झाला, किंवा त्याला पैसे कुठे आणायचे काही माणसाला समजत नाही, कोणत्या दवाखान्यात जायचं हे त्याला समजत नाही. 5 लाख रुपयापर्यंतची मदत डायरेक्ट तुमच्या दवाखान्यामध्ये तुमच्या सरकारच्या माध्यमातून जाणार आहे. एवढी मोठी योजना सर्वसामान्य माणसासाठी या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे. अशा एक नाही, अशा अनेक योजना मला सांगता येतील. वेळ कमी आहे, पाऊस गडगडतोय, पुढच्या मला 15 गावांना जायचं आहे, आणि म्हणून जास्त वेळ आपला घेणार नाही, परंतु आपण जी मदत, जे सहकार्य आपल्या तालुक्यातूनही केलं, जे पंतप्रधानपदी मोदी साहेबांना बसण्यासाठी आपण जे सहकार्य केलं, त्याबद्दल पुन्हा आपले या ठिकाणी आभार मानतो. 3 महिन्याने पुन्हा आपलं सरकार आहे. आता कोणाला सांगायची गरज नाही की आपलं सरकार येईल का नाही म्हणून, सांगायची गरज नाही आहे. मला फक्त बघायचंय की त्या समोरचे 40 हजार का 30 हजार 200 पैकी मी तुम्हाला, आणि आपला आकडा फिट असतो तुम्हाला माहित आहे, आपण एकदम. आता मी सांगत नाही कोणा सरकार आकडा काढतो, पण आपण आपला आकडा फिट आहे सगळा. आणि त्यामुळे मला वाटतं की आता 3 महिन्याने पुन्हा विधानसभेच्या निवडणुकीला आपण सामोरं जावं लागणार आहे. परंतु मी पुन्हा सांगेन, जसं केंद्र सरकारला 5 वर्ष दिले, तसे राज्य सरकारलाही 5 वर्ष आपण देणार आहात. आणि मात्र या 5 वर्षामध्ये आपण राहिलेली सगळी कामं आपण या ठिकाणी केंद्र सरकार, राज्य सरकार मिळून या ठिकाणी पूर्ण करूया. आपल्या भागाचा विकास, आपल्या तालुक्याचा विकास, जिल्ह्याचा विकास. आता मी इथला पालकमंत्री आहे, नाशिकचाही पालकमंत्री आहे, राज्याचा जलसंपदा खात्याचा मंत्री आहे, आणि कुठे काही झालं तर मलाच त्याची कल्पना तुम्हाला आहे. त्याच्यामुळे मोठी जबाबदारी माझ्याकडे आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगणार आहे की पुढे विधानसभेच्या वेळेला, आता समजा ही विधानसभेची आपली सभा समजा, आता मी पुढे येईल की नाही सांगता येत नाही. मला 3 महिने मला खूप मोठं काम आहे, खूप मोठे आमदार मला निवडून द्यायचे आहेत, सगळ्या महाराष्ट्रभर मला फिरायचं याची कल्पना तुम्हाला सगळ्यांना आहे. त्यामुळे आता तुम्ही सगळे उमेदवार आहात, तुम्हालाच आमदार व्हायचं आहे असं समजून तुम्ही सगळ्यांनी कामाला लागावं. सदस्य नोंदणी सुरू आहे, मतदार नोंदणी सुरू आहे, जे नवीन मतदार आहेत त्यांची नावं लगेच तात्काळ नोंदवून घ्या, ज्यांची नावं आली नाही त्या यादीमध्ये ती तपासा. सगळी ठीक आहे, तेही करून देतो, तेही करा. या रस्त्याला कुठला 100 मीटरचा कुठला पॅच सोनार रस्ता जोडणारा झाला विषय, सोनारी रस्तो तुम्ही ठेकेदाराला सांगतो की या कामामध्ये तो जोडून द्या, ठीक आहे. लगेच तुम्हाला अरे पाटील तो रस्ता यायचा जोडून द्या सोनारीचा, पण तो सोडू नका आता, आणि लवकर सुरू करा कामाला, आपण तात्काळ याचं काम पूर्ण करूया. पुन्हा आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.